विरार रेल्वे स्थानकातील एक्सेलेटर जिन्यावर एकट्या प्रवाशाला गाठून बेदम मारहाण करून लूट करणाऱ्या सराईत आरोपींना 36 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 15 मे रोजी मध्यरात्री 2:30 विरार रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 एक्सेलेटर जिन्यावर ही घटना घडली होती. रेल्वे स्थानकातील CCTV मध्ये चोरट्याचा सर्व थरार कैद झाला होता. CCTV चा आधार घेऊन वसई लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. CCTV मधील आपण पाहत असलेले हे दृश्य आहेत विरार रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 एक्सेलेटर जिन्यावरील. आपण पाहू शकता किती क्रूरतेने एकट्या प्रवाशाला 4 एक्सेलेटर जिन्यावरून खेचत आणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहेत. चोरट्यांनी प्रवाशाला गंभीर जखमी करून त्याच्या गळ्यातील 7 वजनाची सोन्याची चेन, एक ओप्पो कंपनीचा मोबाईल घेऊन फरार झाले आहेत. या घटनेनंतर जखमी प्रवाशाने वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नेमकी ही घटना कशी घडली? 15 मे रोजी सचिन पवार या प्रवाशाने अंधेरी रेल्वे स्थानकातून शेवटची चर्च गेट विरार लोकल पकडली होती. या लोकलमध्ये सचिन पवार हे लगेज डब्यात बसले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत इतर 4 जणही होते. मध्यरात्री 2:30 लोकल विरार रेल्वे स्थानकात आली असता प्लॅटफॉर्म क्रमांक 3 एक्सेलेटर जिन्यावरून तो ब्रिजवर जात असताना 4 त्यांना गाठून बेदम मारहाण केली. गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल घेऊन फरार झाले. पवार यांनी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर स्थानकातील CCTV तपासून यातील 2 अटक करण्यात यश मिळवले आहे. शाहरुख मयूर खान वय वर्ष 19 आणि किरण सुरेश खारवा असे सराईत आरोपींची नावे असून यातील खान हा विरारचा तर खारवा हा अंधेरीचा राहणारा आहे. हे आरोपी सराईत असून त्यांच्यावर अन्य ठिकाणीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दिनांक 15 मे 2022 रोजी एक प्रवासी नामे सचिन पवार हा रात्रीची जी शेवटची लोकल आहे चर्चगेट टू विरार ह्या लोकलने अंधेरी येथून चढला होता. त्यावेळी तो लगेज डब्यामध्ये बसला होता. त्यानंतर तो सर गाडी जी लोकल ट्रेन आहे 2:30 विरार रेल्वे स्टेशनला आली होती. त्यावेळी तो त्या डब्यातून उतरून जे चर्चगेट बाजूला एस्केलेटर आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 तिकडे गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्या डब्यात असणारे 4 उतरले होते. तेही त्याच्यासोबत एस्केलेटर जवळ गेले होते आणि त्यांनी त्याच्याकडून जबरदस्तीने त्याचा मोबाईल आणि त्याच्या गळ्यातली चेन चोरी केली होती व त्याला विरोध केला असता त्यांनी त्याला मारहाण केली होती. सदरबाबत फिर्यादी श्री सचिन पवार यांनी वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा रजिस्टर क्रमांक 355 कलम 392 394 34 भादवी अन्वये नोंद करण्यात आलेला आहे. याच्यामुळे कितीचा माल गेला होता आणि किती दिवसात तुम्ही आरोपीला पकडला? याच्यामध्ये फिर्यादीचा एक मोबाईल आहे ओप्पो कंपनीचा आणि एक सोन्याची चेन आहे 7 वजनाची. तर ही चोरीला गेलेली होती. 15 रात्री 2300 म्हणजे 11 सुमारास आपल्याकडे ही तक्रार नोंद झालेली आहे. त्यानंतर आपण आमची गुन्हे प्रकटीकरण पथकाची जे अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत आणि इतर जो स्टाफ आहे यांच्या मदतीने सर आरोपींचा CCTV फुटेज आपल्याकडे प्राप्त झालं होतं. त्या फुटेजवरून आरोपींचा शोध घेणे चालू ठेवले होते आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळालं आणि त्या गुन्ह्यातील 2 आम्ही काल अटक केलेली आहे. सर आरोपीचं बॅकग्राऊंड काय? यातील जे आरोपी आहेत तर त्या एका आरोपीचं रेकॉर्ड आहे VP रोड पोलीस स्टेशन येथे. दुसरा आरोपी जो आहे तो वागरे आहे. त्यांचं रेकॉर्ड आम्ही चेक करत आहोत. त्याचे नाव काय? त्यातील एक जो आरोपी आहे त्याचं नाव आहे शाहरुख मयूर खान हा विरारपुरा राहणारा आहे. दुसरा जो आरोपी आहे तो किरण सुरेश खारवा हा जो चर्च विलेपार्ले मद्रासवाडी नेहरू नगर येथे राहणारा आहे.